गोमातेला राष्ट्रमाता म्हणून दर्जा द्यावा, गोवंशाची तस्करी थांबावी, गोवंशाचं संरक्षण व्हावं या उद्देशाने श्री महाकाली माता प्रतिष्ठान व महावीर मिशन ट्रस्ट हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने गोवंश संरक्षण यात्रा काढण्यात आली. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज व अन्य हिंदू संघटना या गोवंश संरक्षण यात्रेत सहभागी झाल्या. सवत्स धेनूचं पूजन आरती करून गोवंश संरक्षण यात्रा निघाली. इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक यात्रेची सांगता झाली. येथे साधू संतांनी मार्गदर्शन केलं. गाईला गोमाता म्हटलं जातं. गोमातेचं व तिच्या वंशाचं संरक्षण व्हावं या उद्देशाने गोवंश संरक्षण यात्रा काढण्यात आली. श्री महाकाली प्रतिष्ठान व महावीर मिशन ट्रस्ट हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या या गोवंश संरक्षण यात्रेत बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज व अन्य हिंदू संघटना सहभागी झाल्या. गांधी चौकातून गोवंश संरक्षण यात्रेला सुरुवात झाली. श्री महाकाली प्रतिष्ठानचे पीठाधीश्वर शक्ती महाराज, जैनमुनी निलेश चंद्र, राजेश्वर माऊली, भारती नंद महाराज यांच्या हस्ते सवत्स धेनूचं पूजन करण्यात आलं. राजेश्वर माऊलींच्या हस्ते सवत्स धेनूची आरती करण्यात आली. आरती करून गोवंश संरक्षण यात्रेला सुरुवात झाली. भगवे ध्वज फडकवत निघालेल्या या यात्रेत गोवंशाला वाचवण्याचा संदेश देण्यात आला. देवी देवता, संत यांचे आकर्षक कटआउट बैलगाड्यांवर लावण्यात आले. गोवंश संरक्षण यात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. राणी लक्ष्मीबाईची वेशभूषा एका महिलेने केली. वारकरी भजनी मंडळ गोवंश संरक्षण यात्रेत होते. इस्कॉनच्या स्वयंसेवकांनी हरे राम हरे कृष्ण गात ताल धरला. Hey!
गोवंशाची तस्करी थांबवावी, गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, गोमातेला राष्ट्रीय माता म्हणून संबोधित करावं, घोषित करावं या मुख्य मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आली. राजकमल चौकापर्यंत या यात्रेला विराट स्वरूप आलं. राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी खासदार अनंत गुढे, माजी महापौर चेतन गावंडे, माजी नगरसेवक तुषार भारतीय, माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे, निवेदिता चौधरी, अभिनंदन पेंढारी, आयोजक अजित पाल मोंगा, निलेश टवलारे, ॲडव्होकेट आर बी अटल, भारतीनंद महाराज यांच्यासह शेकडो नागरिक गोवंश संरक्षण यात्रेत सहभागी झाले. गोवंश संरक्षण यात्रेदरम्यान पोलीस आयुक्त डॉक्टर नवीनचंद्र रेड्डी यांच्या देखरेखीत पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला. ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांनी या यात्रेवर आपली करडी नजर रोखली होती. इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक यात्रेची सांगता झाली. येथे उपस्थितांना साधू संतांनी मार्गदर्शन केलं.